आम्ही 2014 ला मराठ्यांना आरक्षण दिले, त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले आणि आरक्षण गेले. आता पुन्हा आम्ही सत्तेत आलोय आणि आरक्षण आले, त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हवे. यांची सत्ता आली तर आरक्षण गायब होईल. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपचे सरकार येते तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळते, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री भाजप नेते अमित शहा यांनी रविवारी पुणे येथे केले. ते भाजपच्या अधिवेशनात बोलत होते. पुण्यात भाजपच्या 2 दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. याचा समारोप रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणाने झाला. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागण्याच्या सूचना केल्या. राज्यात औरंगजेब फॅन क्लब म्हणजे कोण, तर ते म्हणजे महाविकास आघाडी आणि या औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत उद्धव ठाकरे, अशी बोचरी टीका केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केली. जो जिंकतो त्याचे सरकार असते. भारतात सरकार कोणाचे झाले आणि विरोधी पक्षात कोण बसेल, राहुल गांधी हरल्यानंतर अहंकारी झाले आहेत. आमच्या 240 जागा आल्यात, त्यांच्या सर्वांच्या मिळून देखील आल्या नाहीत. आम्ही आज स्वर्गीय गिरीश बापट यांच्या या सभागृहात बसलोय. आज गुरु पौर्णिमा आहे, मी सर्वांना शुभेच्छा देतो. 2014 मध्ये पुन्हा एकदा कमळ फुलणार आणि युतीचे सरकार येणार असा विश्वास नामदार शहा यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीचा इतिहास हा योजना बंद करण्याचा असून आपल्या सरकारच्या सगळ्या चांगल्या योजना महाविकास आघाडीने बंद केल्या आहेत, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजना फसावी यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप देखील त्यांनी केला. या भाजपच्या अधिवेशनासाठी पनवेलहून आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, नितीन पाटील, कळंबोली शहर अध्यक्ष रवींद्र पाटील, खारघर शहराध्यक्ष प्रवीण पाटील यांच्यासह पदाधिकारी, विधिमंडळ अध्यक्ष, कार्यकर्ते उपस्थित होते. मैं आपको आपके जैसे कार्यकर्ता के नाते बताता हूं, देश की सुरक्षा को औरंगजेब फैन क्लब सुनिश्चित नहीं कर सकती भारतीय जनता पार्टी. औरंगजेब फैन क्लब कौन है जरा जोर से बोलो. औरंगजेब फैन क्लब कौन है? ठीक है, आघाड़ी वाले हैं. और उसका नेता कौन है? श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फैन क्लब के नेता बने. अपने आप को बाला साहब का वारिस कहने वाले उद्धव जी कसाब को बिरयानी खिलाने वाले लोगों के साथ बैठे हैं. उद्धव जी याकूब को छोड़ने की गुहार लगाने वाले के साथ आप बैठे हो. जाकिर नाइक को मैसेंजर ऑफ पीस बनाने वालों की गोदी में उद्धव जी आप बैठे हो. पीएफआई को सपोर्ट करने वालों की गोदी में उद्धव ठाकरे आप बैठे हो. और संभाजी नगर का विरोध करने वाले की गोदी में उद्धव ठाकरे आप बैठे हो. आपको शर्म आनी चाहिए. मुझे बताओ भाइयों बहनों, ये औरंगजेब फैन क्लब महाराष्ट्र और देश को सुरक्षित कर सकती है क्या? जोर से बोलो, कर सकती है क्या? देश को सुरक्षा केवल और केवल भारतीय जनता पार्टी दे सकती है. महाराष्ट्र को सुरक्षा केवल और केवल भारतीय जनता पार्टी दे सकती है. दीनदयाल उपाध्याय जी ने हमें अंत्योदय का स्वप्न दिया था. मोदी जी ने 10 साल के अंदर इस देश के 60 करोड़ गरीबों को घर दिया, बिजली दी, गैस का सिलेंडर दिया, शौचालय दिया, हर गरीब को प्रति माह प्रति व्यक्ति 5 किलो अनाज दिया, 5 लाख तक का बीमा दिया. और देवेंद्र जी अब लाडली बहना और लाडली भैया भी देने जा रहे हैं. गरीब कल्याण का काम कोई कांग्रेस पार्टी नहीं कर सकती, कांग्रेस पार्टी के साथी भी नहीं कर सकते. गरीब कल्याण का काम केवल और केवल भारतीय जनता पार्टी कर सकती है और कोई नहीं कर सकता. फार कमी 2 लाख मतांचा फरक आहे. 2 लाख
अरे 2 लाख मतं तर ज्या दिवशी आम्ही लाडकी बहीण योजना घोषित केली ना त्याच दिवशी वाढले. ज्या दिवशी यांचा फेक नरेटिव्ह सांगितला त्याच दिवशी त्याच्या चौपट मतं आपले त्या ठिकाणी वाढली आहेत. आणि म्हणून खरं म्हणजे मला मोहत असल्यामुळे एक कविता मी या ठिकाणी आणली आहे जी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांकरता आहे. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावणी अत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चयन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावणी अत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असं आयुष्याला उत्तर देणारा कार्यकर्ता हा आज आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे. अरे मोदीजींनी जो भारत तयार केला आहे हा मागे वळून पाहणारा भारत नाही आहे. हा 5 ट्रिलियन इकॉनॉमी पूर्ण करतोय, हा 7 ट्रिलियन इकॉनॉमी कडे चाललाय, 25 कोटी गरिबांना गरिबीतनं बाहेर काढलेला आहे. हा भारत कोणी या ठिकाणी थांबवू शकत नाही अशा प्रकारची अवस्था आहे. लहरो को साहिल की दरकार नहीं होती, लहरों को साहिल की दरकार नहीं होती. हौसला बुलंद हो तो कोई दीवार नहीं होती. जलते हुए चिराग ने आंधियों से कहा, उजाला देने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती. आपण जिंकणार ही मानसिकता घेऊन जा, या ठिकाणी आजचा दिवस लिहून घ्या. आज या ठिकाणून मी घोषणा करतोय, तुमचा प्रतिनिधी म्हणून भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष असेल आणि महायुती तिचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आपण स्थापन करून दाखवू. नमस्कार, मी प्रशांत ठाकूर, आमदार पनवेल विधानसभा मतदारसंघ. या अधिवेशनाच्या माध्यमातून माननीय अमितभाई शहा, आपले नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि सर्व नेत्यांनी मिळून जी ऊर्जा आपल्याला दिलेली आहे ही ऊर्जा घेऊन आज या ठिकाणी आपण सर्वजण जात आहोत. या महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून काय बदल घडू शकतो हे आपण या गेल्या कालावधीमध्ये पाहिलेलं आहे. आणि 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये भाजपचं सरकार नसताना काय घडतं हे देखील आपण पाहिलेलं आहे. सर्व नेत्या मंडळींनी केलेल्या मार्गदर्शनानुसार जर आपण बूथ स्तरावरती काम केलं, प्रत्येक कार्यकर्ता मतदारापर्यंत पोहोचला तर नक्कीच एक महाविजय आपण संपन्न करू शकतो ही ऊर्जा घेऊन आपण चाललेलो आहोत. सर्व कार्यकर्त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा.